एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी अजित पवार यांना चांगलंच सुनावलेलं आहे. कुटुंब प्रमुख म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये मी कधीच मतभेद केला नाही. सत्तेमध्ये असताना अजित पवारांना अनेक मंत्रीपदं दिली. एवढं सारं होऊन देखील पक्षामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली नाही ही अजित पवार यांची ओरड निरर्थक आहे असंही पवारांनी अजित पवार यांना सुनावलेलं आहे. त्यासोबतच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यास 2004 पासूनच आग्रही होते असंही पवारांनी या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे. दरम्यान शरद पवार यांनी या मुलाखतीमध्ये अजित पवार यांना नेमकं काय सुनावलंय आपण पाहूया. कुटुंब प्रमुख म्हणून सुप्रिया सुळे आणि पुतण्या अजित पवार यांच्यामध्ये मी कधीही मतभेद केला नाही. अजित पवारांना पक्षानं काय कमी दिलं? उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद अशी विविध पदं दिली. मला काम करण्यास संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे. 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये जाण्यास आग्रही होते. काँग्रेसबरोबर जाण्यास पटेल यांनी विरोध केला तरीही यूपीए सरकारमध्ये त्यांना नागरी आणि हवाई उड्डाण खातं सोपवलं. 2004 भुजबळांकडे सीएम पद सोपवलं असतं तर भविष्यामध्ये पक्षात फूट पडली असते. 2004 अजित पवार नवखे असल्यानं त्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.